मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीने मला त्यांनी मला वार केले. त्याच्यानंतर मी आरडाओरडा करून तुमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले. मी विट्यात युवकावर अज्ञात कारणावरून तलवारीचा धाक दाखवून चाकूने हल्ला, हल्लेखोर फरार, हल्लेखोरांवर कारवाईची मागणी. अज्ञात कारणावरून कारखान्यात घुसून तलवारीचा धाक दाखवत चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास विवेकानंद येथे घडली. या खुनी हल्ल्यात अशोक ईश्वर पवार वय वर्ष 37 राहणार विवेकानंद काळम्मा देवी मंदिराच्या पाठीमागे विटा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या राहणार विटा व दोन अनोळखी दोघे अशा एकूण तिघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याआधी देखील 3 जानेवारी 2024 रोजी प्रशांत गायकवाडाने कोयत्याने हल्ला केला होता, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे हल्लेखोर प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या यांसह अन्य दोन साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जखमी पवार यांच्या कुटुंबियांनी केली आहे. अशोक ईश्वर पवार यांचा विवेकानंद येथील तलावाजवळ पेपर कोण बनवण्याचा कारखाना आहे. शनिवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कारखान्यात असतानाच प्रशांत गायकवाड व त्यांच्यासोबत आणखी दोन अनोळखी युवक कारखान्यात आले. त्या तिघांनी अशोक पवार यांना कारखान्याच्या बाहेर ओढत नेऊन गाडीवर बसवले आणि म्हणू लागले. त्यावेळी त्यांनी गाडीवर बसण्याचा विरोध केला. प्रशांत गायकवाडने त्यांच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोक यांच्या हाताच्या उजव्या तळव्यावर व उजव्या बाजूला ढुंगणावर चाकूने वार केले. खाली पाडून प्रशांत गायकवाड व त्या अनोळखी युवकांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहार करून शिवीगाळ करून तुला आज सोडत नाही, मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याने अशोक पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हक्के करीत आहेत. मी अशोक ईश्वर पवार राहणार विवेकानगर विटा, इथे माझं कारखाना आहे पेपर कोन बनवण्याचा. नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी 7-7:30 सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि अज्ञात दोन ते तीन व्यक्ती त्यांनी येऊन मला बाहेर बोलवून नेऊन मारहाण चालू केली. गाडीवर बसा म्हणले, घेऊन जाणार तुम्हाला. मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीने मला त्यांनी मला वार केले. त्याच्यानंतर मी आरडाओरडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले. मी तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी त्यांना विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून निघून गेले. तलवार होती, गुप्ती होती, रात्री काल केस फिर्याद केलेली आहे. त्याच्या अगोदर सुद्धा मला 3 जानेवारी रोजी त्यांनी सेम प्रकारे हल्ला केला होता. अद्याप त्याच्यावर मला न्याय मिळाला नाही. पोलीस स्टेशनकडून कसल्याही प्रकारचे दात गेलेले नाही. आज 9 महिने झाले या गोष्टीला. 3 जानेवारी 2024 रोजी सेम घटना घडली होती. कारण काही नाही, काही सांगितलं त्यांनी. डायरेक्ट येऊन मारहाण सुरुवात केली. त्या दिवशी पण सेम तसंच घडलं होतं. त्यावेळेला मग कोयता तलवार घेऊन आली. 3-4 व्यक्ती होत्या. त्यावेळेला सुद्धा मी केस नमूद केलेली आहे. त्यावेळी फार कॉपी आमच्याकडे आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.